गोशामहल तेलंगणाचे विधायक टी राजसिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा प्रदान करून त्यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तेलंगणा येथील राज्यपालांना यासंदर्भाचं निवेदन पाठवण्यात आलं. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ विधायक टी राजसिंह यांना 23 ऑगस्ट 2022 रोजी बंदी करण्यात आलं होतं. त्यात त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर करून त्यांची सुटका केली होती. त्यानंतर पुन्हा 25 ऑगस्ट 2022 रोजी बंदी करण्यात आलं. हा प्रकार हेतुपुरस्कर असून त्यांना लक्ष केंद्रित केलं जात आहे व त्यांना धमकीही दिली जात आहे. हा प्रकार हिंदुत्वाला काळीमा फासणारा असून त्यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करून त्यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नमस्कार. हिंदू जनजागृती समितीतर्फे अमोल वानखेडे. आताच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे की जे गोशामहलचे तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ विधायक टी राजसिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी आणि त्यांच्या जीवाला जो धोका आहे तो धोका ओळखून त्यांना सुरक्षा प्रदान करावी हा मुख्य उद्देश ठेवून या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे. जे तेलंगणामध्ये त्यांच्या विरुद्ध कट कारवाई होऊन त्यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात येत आहे, तर तिथली जी तेलंगणा सरकार आहे ती सरकार त्यांच्या पाठीशी नाही. ती सरकार त्यांच्या पाठीशी नसल्यामुळे आमची हिंदू जनजागृती समिती अंतर्गत जी मागणी आहे की त्यांचा जे अभियोग आहे, त्यांचे जे केसेस आहे, तर बाजूचे जे राज्य आहेत, बाजूचे समजा महाराष्ट्रामध्ये, गोवामध्ये, कर्नाटकमध्ये, ते अभियोग करावे, तरच त्यांना योग्य न्याय मिळेल. आणि ज्या जेलामध्ये त्यांना ठेवलेलं आहे तिथे ते सुद्धा असुरक्षित आहे. तिथे आधी त्यांना षडयंत्र करून त्या जेलात ठेवलेलं आहे. तर त्या जेलामध्ये जे हिंदुत्वनिष्ठ विधायक आहे राजासिंग ठाकूर यांच्या जीवाला धोका आहे, तर हा धोका लक्षात घेऊन त्यांना सुरक्षित जागी नियुक्त करावे अशी हिंदू जनजागृती समितीची मागणी आहे.